तर 2 महिन्यात दुकानांवर मराठी नावांच्या पाट्या लावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. मुंबईसह राज्यातील व्यापाऱ्यांना हे आदेश देण्यात आले. तर कोर्टाच्या निकालाचं राज ठाकरेंनी स्वागत केलंय. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक दुकानावर ठळक मराठी पाटी हवी अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. पुढील 2 महिन्यांमध्ये महाराष्ट्रातली दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. त्याबद्दल मनापासून आभार. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. मुळात ज्या राज्याची जी भाषा त्या भाषेत दुकानं आस्थापनांवर पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना त्याला विरोध करून इथल्या मुठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का दिला. महाराष्ट्रात असाल तर मराठीत, इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं यामध्ये विरोध करण्यासारखं काय होतं? तुम्ही जर व्यापाऱ्यासाठी महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केला पाहिजे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं सुद्धा लक्ष असेल हे विसरू नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं.